रस्ता उत्तम आहे, मग विमान पण आहेच की विमानाने लवकर जास्त लवकर येतात. प्रचंड मोठी गुंतवणूक त्या प्रकल्पात झालेली आहे. आम्ही विधानसभेत मुख्यमंत्री आणि त्या खात्याचे मंत्री जे आहेत त्यांना विचारू की हा टी एवढा कसा, त्याचं काहीतरी गणित असेल, हिशेब असेल, या निर्णयापर्यंत ते का आले त्याचा विचार करू. आणि ते जर रिझनेबल नसेल तर मग त्याविषयी आम्ही आवाज उठवू. आज त्यांची जी ही आकड्याची हे आहे, हे जास्त आहेत का तर आहेत, सामान्य माणसाला परवडणारे आहेत का तर नाहीत. एवढ्या मोठ्या प्रमाणात टोल एका रस्त्याला घेतला तर लोक त्या टोल रस्त्यावरून जाण्याच्याऐवजी पूर्वीच्या जुन्या मार्गावरून जाणं जास्त प्रिफर करतील. आणि त्यामुळं आपल्या ह्या सगळ्या ह्याच्यात इतका मोठा टोल लावण्याचं कारण काय हे आम्ही त्यांना विधानसभेत विचारू, त्यांचं स्पष्टीकरण घेऊ. जर ते स्पष्टीकरण ते समाधानकारक देऊ शकले नाही तर मग विदर्भातल्या जनतेला देखील ही फार मोठी अडचण आहे. रस्ता उत्तम आहे, मग विमान पण आहेच की विमानाने लवकर जास्त लवकर येतात. त्यामुळं राज्य सरकारने काहीतरी स्वतः सोसलं पाहिजे आणि जनतेला कमी भुर्दंड ठेवला पाहिजे. तसं याच्यात दिसत नाही, पण तरी देखील सरकारची बाजू ऐकून घेतल्यावर याच्यात आम्ही भूमिका व्यक्त करू.